नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कॉमर्स सरमध्ये। मित्रांनो, खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की जो आपण याच्याआधी व्हिडिओ बनवलेला आहे, ठीक आहे, पहिला पेपर सेट परिचय विभागासाठी, ठीक आहे, परिचय परीक्षा जी होणार आहे आता जिल्हा परिषदची, त्याच्यासाठी आपण एक पेपर सेट बनवला आहे जुनावाला पेपरचा, ठीक आहे, ते आपण डिस्कशन केलेलं आहे की कसे क्वेश्चन आलेले होते। तर खूप जणांनी कमेंट आले की पुन्हा एक पेपर सेट बनवा, म्हणून आज आपण दुसरा एक पेपर सेट परिचयासाठी, ठीक आहे, परिचयासाठी बनवत आहोत। ओके मित्रांनो, तर हा पेपर कधी आलेला आहे, जिल्हा निवड समिती परभणीमध्ये आलेला पेपर आहे परीक्षा परीक्षेसाठी, ठीक आहे, परीक्षा विभागाची जी परीक्षा आलेली परभणी विभागामध्ये 22 जून 2013ला त्याआधी हा पेपर आलेला आहे, त्याच्या आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया। तर चला सुरू करूया। ओके, ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन काय, ठीक आहे, याच्यात मिक्स क्वेश्चन आले होते सगळे, ठीक आहे, म्हणजे असे सेपरेट सेक्शन वाईजने आले आहे की जी के वेगळा, रिझनिंग, मॅथ वेगळा। ओके, तर हे सगळे मिक्स क्वेश्चन आहे, तर चला बघूया। ठीक आहे, पहिला क्वेश्चन आहे, माझ्या मराठीची गोडी मला वाटते कवीट, ठीक आहे, क्वेश्चन मार्क, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहितो, या वाक्यपंक्ती कोणाच्या आहेत, ठीक आहे, तर कोणाच्या वाक्यपंक्ती आहे, त्या आहे वि वा शिरवाडकर, ठीक आहे, यांचे आहे, ठीक आहे। कवी अनिल हे कोणाचे टोपण नाव आहे, कवी अनिल हे कोणाचे टोपण नाव आहे, तर ते आहे आत्माराम, ठीक आहे, आत्माराम रावजी देशपांडे यांचे जे टोपण नाव आहे अनिल, ठीक आहे मित्रांनो। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, भव्य या शब्दापासून गुण दाखवणारे नाम तयार करा, ठीक आहे, गुण दाखवणारे नाम तयार करा, त्याचे ऑप्शन काय येईल, त्याचे ऑप्शन येईल डी, ठीक आहे, तिन्ही बा, ठीक आहे, भव्यता, दिव्य आणि दिव्यता, ठीक आहे। ओके, नेक्स्ट आहे, दिवा या शब्दाचे पुढीलपैकी योग्य सामान्य रूप ओळखा, ठीक आहे, दिवाचे सामान्य रूप ओळखायचे आपल्याला याच्यामध्ये, त्याचे आन्सर काय, दिव्या, ठीक आहे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकाचे नाव काय, ठीक आहे, आत्मकथनात्मक पुस्तकाचे नाव सांगायचे याच्यामध्ये, ठीक आहे, त्याचे आन्सर आहे सी, ठीक आहे, आमचा बाप आणि आम्ही, ठीक आहे, हे त्यांच्या आत्मकथनाचे नाव आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नंबर 6 पुढील दिलेले शब्द व अर्थ यापैकी चुकीची जोडी ओळखा, ठीक आहे, चुकीची जोडी ओळखायची आपल्याला याच्यात, तर चुकीची जोडी कोणती याच्यातल्या सर्व जोड्या बरोबर दिलेल्या याच्यामध्ये, म्हणून चुकी जोडी कोणतीच नाही, ठीक आहे, म्हणून ऑप्शन इन आपले डी। ओके, नेक्स्ट आहे, देवालय महेंद्र कवीश्वर विद्याभास हे रिकामी जागाचे प्रकार आहे, ठीक आहे, तर कशाचे प्रकार आहे, तर हे आहे काही स्वरसंधी व काही व्यंजनसंधी, ठीक आहे। ओके, नेक्स्ट आहे, आबादानी म्हणजे काय, ठीक आहे, आबादानी म्हणजे काय होते, तर आबादानी म्हणजे होते भरभराट आणि समृद्धी, म्हणजे ऑप्शन आपले सी येईल याच्यावाले, ठीक आहे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंगाल कारभार सरकार नादार हे शब्द रिकामी जागा या भाषेतून मराठीत आलेले आहेत, ठीक आहे, कोणत्या भाषेतून आलेले आहे, तर बंगाली भाषेमधून हे शब्द आलेले आहे, ठीक आहे। 10वा क्वेश्चन आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, ठीक आहे, तर नीतीविना गती गेली, गतीविना रिकामी जागा हे गाळलेले शब्द जागा भरा, ठीक आहे, गाळलेली जागा भरायची आपल्याला, काय आहे ते वित्त, ठीक आहे, वित्त गेले रिकामी जागा भरतात, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, उचलली जीभ लावली रिकामी जागा गाडलेली जागा भरा, ठीक आहे, तर इथे ऑप्शन काय येईल, ऑप्शन येते सी, ठीक आहे, टाळ्याला। ओके, 12वा क्वेश्चन आहे, नाही निर्मळ जीवन काय करील साकार, ठीक आहे, या पंक्ती कोणाच्या आहे, ठीक आहे, तर कोणाच्या आहे या पंक्ती, तर या पंक्ती आहे संत तुकाराम, ठीक आहे, संत तुकारामच्या पंक्ती आहेत। ओके, 13वा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी योग्य प्रकारे लिहिलेले शब्द ओळखा, ठीक आहे, योग्य प्रकारे लिहिलेले शब्द ओळखा याच्यामध्ये आपल्याला। ओके, तर याचे ऑप्शन काय येईल, निरीक्षण, ठीक आहे, निरीक्षण याचे ऑप्शन येईल, योग्य प्रकारे लिहिलेले शब्द आहे, ठीक आहे। नेक्स्ट आहे, बाजारात गेला आहे पण त्याच्याजवळ पैसे कमी आहेत, या वाक्याचा वाक्य विचार ओळखा, ठीक आहे, कोणतं वाक्य विचार आहे त्याला, त्याचं वाक्य विचार आहे गौण वाक्य। ओके, 15वा क्वेश्चन आहे, मराठी भाषेत रिकामी जागा स्वर आणि व्यंजने, ठीक आहे, किती स्वर आणि व्यंजने असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे, तर 12 स्वर असतात आणि 35 व्यंजन असतात, म्हणून ऑप्शन ए। ओके, आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला या वाक्याचा प्रकार ओळखा, ठीक आहे, या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे, ठीक आहे, तर केवल वाक्य। ओके, नेक्स्ट आहे, मला आज मध्ये या वाक्याचा प्रयोग ओळखा, ठीक आहे, तर या वाक्याचा प्रयोग कोणता आहे, त्याचा आहे भावे प्रयोग। ओके मित्रांनो, ठीक आहे,
तर आपण काही क्वेश्चन सांगत जाऊया, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. ओके, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ओके ठीक आहे, 30 नंबरचा क्वेश्चन बघा. 30 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? नाशिकजवळ रिकामी जागा येथे नाणकशास्त्र या विषयाचा अभ्यास करणारी संस्था आहे. ठीक आहे, तर कुठे आहे ते? तर ते आहे सिन्नरमध्ये. ठीक आहे, सिन्नरमध्ये संस्था आहे. ठीक आहे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहे? हा क्वेश्चन आला होता 2013 मध्ये. तेव्हा कोण होते उत्तराखंडचे मुख्यमंत्री? ते होते विजय बहुगुणा. ठीक आहे, विजय बहुगुणा ते मुख्यमंत्री होते. परभणी महापालिकेचे महापौर कोण आहेत? ठीक आहे, परभणी महापालिकेचे महापौर कोण आहेत? ठीक आहे, तर तेव्हा असणारे हे महापौर होते ते सुरेश देशमुख. ठीक आहे, अजिंठामधील 19व्या लेण्यांचे नाव आहे. ठीक आहे, 19व्या लेण्याचे नाव काय? तर ते आहे ऑप्शन बी बुद्धकुटी. ठीक आहे, परभणी जिल्ह्याच्या सीमेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही? ठीक आहे, कोणत्या सीमेची सीमा लागून नाही आहे? तर ती आहे ऑप्शन डी, यापैकी नाही. ठीक आहे, कारण या नांदेडची पण लागून आहे, जी बीडची पण आणि जालन्याची पण लागून आहे. ठीक आहे, ओके. महाराष्ट्राची पाणी पुरवठा स्वच्छता खात्याचे मंत्री कोण? ठीक आहे, तर हा जुना क्वेश्चन आहे. ओके, महाराष्ट्राच्या दक्षिणेस रिकामी जागा व रिकामी जागा ही राज्य आहे. ठीक आहे, दक्षिणेस कोणते राज्य आहे? तर कोणते राज्य आहे? तर ते आहे गोवा व कर्नाटका. ठीक आहे, लोकहितवादी यांचे मूळ नाव कोणते? ठीक आहे, लोकहितवादी यांचे मूळ नाव, तर ते आहे ऑप्शन बी गोपाळ हरी देशमुख. ओके, शाहूराज जन्मस्थान कोणते आहे? शाहूराज जन्मस्थान आहे करवीर कागल की अतिग्रे करवीर. ठीक आहे, सांगायचं आपल्याला ऑप्शन याच्यामध्ये, तर ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन आहे बी. ठीक आहे, कागल. ओके मित्रांनो, ठीक आहे, नेक्स्ट आहे महाराष्ट्र रिकामी जागा. त्यापैकी औरंगाबाद महसूल विभागात ज्योतिर्लिंगने आहेत, किती आहेत? तर ऑप्शन सी चोर आहे, 5 आहे महाराष्ट्र 5 व त्यापैकी औरंगाबादमध्ये 2 आहे. ठीक आहे मित्रांनो, ओके ठीक आहे, नेक्स्ट बघूया. हजरत सय्यद शाह तुराबुल हक याचा दर्गा रिकामी जागा येथे आहे. ठीक आहे, तर कुठे आहे याचा दर्गा? तर तो आहे परभणी. ओके, नंबर 46 नंबरचा क्वेश्चन आहे. भारत देशात वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्ही याच्यात अटेम्प्ट करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा की याचे आन्सर काय. ठीक आहे, भारत देशात सर्वाधिक मोठा दिवस कोणता? ओके मित्रांनो, ठीक आहे, कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला रिकामी जागा राजपूत किल्लेदार होता. ठीक आहे, कोण होता? तो होता सूर्यभान. ओके मित्रांनो, तर असेच काही क्वेश्चन आलेले होते. ठीक आहे, आणि मॅथमधले पण काही क्वेश्चन बघून घ्या. ठीक आहे, 52 नंबरचा क्वेश्चन आहे. अ प्लस ब चा वर्ग चा विस्तार कोणता? ठीक आहे, अ प्लस ब चा विस्तार कोणता आहे याच्यातला? ते ऑप्शन आहे याचं डी. ठीक आहे, अ स्क्वेअर अचा स्क्वेअर प्लस बीचा बचा स्क्वेअर. ठीक आहे, ओके, या संघाचे 51 नंबरचा क्वेश्चन आहे. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे, तर कोणते विधान बरोबर आहे याच्यातल्या? ठीक आहे, पहिलं ठीक आहे, समभुज चौकोनाच्या 4 कोनाची बेरीज 360 असते. ठीक आहे, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे, याच्यात सांगायचं आपल्याला 55 नंबरच्या क्वेश्चनमध्ये त्याचे ऑप्शन आहे बी. ठीक आहे, भाजक गुणिला भाज्य इज इक्वल टू भागाकार. ठीक आहे, ओके मित्रांनो, तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे क्वेश्चन बघू शकता. ठीक आहे, काही क्वेश्चन बघूया आपण. हे सिम्प्लिफिकेशनचे पण क्वेश्चन आलेले होते. ठीक आहे, 71 नंबरचा क्वेश्चन, याचे सिम्प्लिफिकेशन आन्सर काय येते? तर येते ऑप्शन याचे डी. ठीक आहे, ऑप्शन डी येते याच्यावाला 2778156. ठीक आहे, तुम्ही हे सॉल्व करून बघू शकता. ठीक आहे, 73 नंबरचा क्वेश्चन काय आहे? 21 - 1चा स्क्वेअर काय येईल याचे आन्सर? त्याचे आन्सर बी. ठीक आहे, 400. ओके, 75 नंबरचा क्वेश्चन काय आहे? 1.289
या संख्येतील कोणत्या रंगकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? ठीक आहे, कोणत्या रंगाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? तर ती आहे 1 ची. ओके मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुपमध्ये. आणि तुम्हाला याची PDF आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मिळून जाईल. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. ठीक आहे, आणि आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळू शकेल. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तो पण कमेंटमध्ये लिहा. सो थँक्स फॉर वॉचिंग.